आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. मालेगाव महानगरपालिकेमुळे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक चांगलेच अडचणीत आले. पालिकेच्या बेपरवाईमुळे शिक्षकांवर मोठं आर्थिक अरिष्टच कोसळलं आहे. पाहूयात नेमकं काय झालं ते. सेवानिवृत्त शिक्षक संतोष घुमरेंना जगण्यासाठी फक्त पेन्शनचा आसराय. मात्र 3 महिन्यांपासून त्यांना पेन्शनच मिळालेली नाही. परिणामी साधी औषधं घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. शिक्षण मंडळ आणि संघटनेच्या कार्यालयात चक्रा मारून सुद्धा हाती मात्र काहीच लागत नाही. रेग्युलर तर पेन्शन होतच नाही. जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे 2 महिन्याचे पगार थकलेले आहेत. सेवानिवृत्तांच्या 3 पेन्शन थकलेले आहेत. तर आम्ही काय करावं सर, कुठे जावं? शासनाकडे जावं तर त्यांचे, महानगरपालिकेकडे जावं तर ते म्हणतात शासनाचा हिस्सा आला नाही. शासनाकडे जावं तर ते म्हणतात की काय टोळाटोळीची उत्तरे देतात, आम्ही पाठवतो, देतो, करतो. सेवानिवृत्त शिक्षकांप्रमाणेच इतर शिक्षकांची परिस्थिती सुद्धा अत्यंत बिकट बनलेली आहे. घरात व नोकरीला आम्हाला फार त्रास आहे. कुठे कर्ज वेळेवर न झाल्यामुळे आम्ही मुलांना शाळेची फीस, कॉलेजची फीस आणि त्यांच्या शिक्षणाच्या जे खर्च लागणार आहेत ते आम्ही वेळेवर पुरुषे पूर्ण करू शकतात नाही. मालेगाव महानगरपालिकेच्या 80 प्राथमिक शाळांमधल्या 438 शिक्षकांना गेल्या 2 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. तर सेवानिवृत्त 1000 शिक्षकांना 3 महिन्यांपासून पेन्शन मिळालेलं नाही. शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा 3,80,00,000 रुपये तर पेन्शनसाठी 2,35,00,000 रुपये पालिकेला खर्च करावे लागतात. पालिकेला 50% रकमेसाठी राज्य सरकारकडून अनुदान दिलं जातं. 2 महिन्याचे पेन्शन महापालिकेच्या फंडातले आम्ही केलेले आहे. आमचा जो मनपा हिस्सा आहे ते शासनाचा निधी आल्यानंतर ते आम्ही तात्काळ पेन्शनधारकांना, शिक्षकांना देऊ. आपला जो हिस्सा आहे ना मनपा, तो हिस्सा आपण दिला. शासकीय निधी जेवढा आहे ना तो आल्यानंतर मी तात्काळ त्यांना पगार दिला. प्रशासनानं वेतन आणि पेन्शनची कार्यवाही अत्यंत वेगानं जर पूर्ण केली तर शिक्षकांसमोर निर्माण झालेली समस्या निकाली निघेल. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव.